नमस्कार, आम्ही सारे खवय्ये च्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून आणि आनंदात स्वागत करतो. सासू आणि सून हे नातं फार मॅजिकल आहे, गमतीशीर आहे. त्यानं प्रत्येक घराघरामध्ये वेगळं असतं. काही सूनबाई सांगतात की माझं सासूबाईंशी नातं अगदी आई मुलीसारखं आहे, कारण तसं ते असतं. काही सूनबाई सांगतात की माझं सासूबाईंशी नातं अगदी मैत्रिणीसारखं आहे, हो की नाही. पण मला काय वाटतं माहितीये का, की खऱ्या अर्थाने हे नातं तेव्हा एकरूप होतं, तेव्हा दृढ होतं, जेव्हा सूनबाईंना एखादी गोष्ट आपल्या नवऱ्यापेक्षा म्हणजे सासूबाईंच्या मुलापेक्षा सासूबाईंजवळ सांगण्यामध्ये जास्ती मोकळी किंवा जास्ती कम्फर्टेबल वाटतं, काय की नाही. असं काहीसं दृढ आणि छान नातं असलेल्या मगर काकू आणि त्यांच्या सूनबाई आज आपल्या भागात इथे आलेल्या आहेत. गप्पांनी सुरुवात करूयात आणि मग या दोघींकडनं पाहूयात केवळ तुमच्यासाठी मस्त बहारदार आणि चविष्ट अशा रेसिपीज. नमस्कार. तुम्हा दोघींचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. आभारी. कशा आहात तुम्ही? मस्त. मजेत आहात? बरं, आम्हाला सासूबाईंचं संपूर्ण नाव काय सांगा. शशिकला भैरवनाथ मगर. बर, आणि सूनबाईंचं संपूर्ण नाव काय? सुजाता अजित मगर. किती वर्षापूर्वी लग्न झालं? 6 वर्षांपूर्वी. 6 वर्षांपूर्वी झालं. कसं काय, कुठून तुम्हाला ह्या सूनबाई लक्षात आल्या किंवा कुठे पाहिलं तुम्ही यांना? माझ्या चुलत भावाने सुचवलं मला. बर. की आपल्याच गावातल्या मुलाची एक मुलगी आहे. बर. आणि ती तुझ्या वर्गामधले ओळखीचे आहेत. बर. तर ते जाऊन बघून येऊया. बर. म्हणजे माझे पप्पा, वडील आणि माझे सासूबाई दोघं क्लासमेट आहेत. अच्छा, एका वर्गात होता? एका वर्गात. आम्ही दोघी एका गावच्या. आणि 10वी झाल्यानंतर माझं लग्न झालं, ते त्यांच्या मार्गाने कुठे जॉबला. बर. नंतर काही फार अशी नाही, फक्त एका वर्गात, एका गावामधले, एका वर्गामधले. बर. मग ते सुचवल्यानंतर आठवलं, बाबा त्याच्या तो आहे चांगला, म्हणजे त्याच्या मुली अशा असतील. क्या बात आहे. पण मग नंतर तुमची परत मैत्री मग सुरू झाली की नाही? माझे मिस्टर पहिले जाऊन हिला बघून आले. बघून आले. मग काय म्हणाले पहिल्यांदा आल्यावर? ते आले बोलले, अशी मुलगी आता नाही बोलायचं म्हटलं तर मग कसली मुलगी करणार आपण. बरोबर. आता तुम्ही दोघे जावा आणि बघून या. बर. आमी दोघं गेलो, तो काय बोलला नाही, याच्याशी बोलली आणि आला आणि सांगितलं मला आहे पसंत. वा, म्हणजे तुम्ही पसंती दिली पहिल्यांदा. काय पहिला टॉक तुमच्या दोघींमध्ये काय झाला, पहिला संवाद काय होता, आठवत? हो, आठवत आहे. काय म्हणाले? मला विचारलं कुठे जॉब करते, तुझी पोस्ट काय आहे आणि लग्नानंतर जॉब करायचंय का. बर. काय करणार आहे? मग तुम्ही काय उत्तर दिली तेव्हा? इतक्याच हळू आवाजात बोललात. हो, घाबरली होती ना पहिल्यांदा लाईफ मध्ये. आता घाबरलं नाही? तेव्हा पहिल्यांदाच हे लोक मला बघायला आलेले. मी अशी जस्ट ऑफिसवरून आली, बॅग ठेवली आणि त्यांच्या समोर बसली. बर. आणि त्याने मला प्रश्न विचारले. मी सांगितलं हो ऑफिस तर मला करायचंय, जॉब करायचंय. म्हटल्या त्यांना काही प्रॉब्लेम नाही म्हणून. मग ठीक आहे म्हटलं, मग आपले स्वप्न पूर्ण होणार आहे, काही टेन्शन नाही. आता अजूनही जॉब करता? आता सध्या नाही, सध्या मी ब्रेक घेतलाय. ब्रेक घेतला आणि आम्ही बोललो आता बस, आता बस, आता आहे जॉब, तो व्यवस्थित कर. आता छोटा मुलगा 2.5 वर्षाचा आहे, तो मस्त जॉब आहे ना. बरोबर बरोबर. आता 2.5 वर्षांचा आहे. काय नाम आहे त्याचं? रुद्र. रुद्र म्हणजे सध्या आजीबाई जोरात असेल एकदम. आजीबाई जोरात. रुद्रशी एकदम खेळणं बिळणं धिंगाण अगदी छान. मस्ती गोंधळ चालू असतो घरी, तो माझा टाइमपास आहे. वा. या एखाद्या या सगळ्या आतापर्यंतच्या प्रवासातली सूनबाई मधली अशी एखादी गोष्ट जी तुमच्या फार लक्षात राहिली की क्या बात आहे, की सूनबाईनं हा गुण मला फार आवडतो, असा कुठला गुण आहे? एकच गुण आहे की म्हणजे कधी कोणी आलं तरी तिच्या चेहऱ्यावर नाराजी नसते. हसत मुखाने स्वागत हसत कोणी येऊ देत. वा, म्हणजे भरलं घर त्यांनाही आवडत. आवडत. वा वा. ह्या एवढ्या प्रवासातली सासूबाई मधली आवडलेली एक गोष्ट की जी अशी खूप भावते मनाला. त्यांच्यातली गोष्ट म्हणजे मला काही करायचं असेल तर मी माझ्या मिस्टरांना न सांगता पहिले सासूबाईने सांगते, मला आई हे करायचंय, त्या मला सगळ्या गोष्टींना सपोर्ट करतात. ती गोष्ट मला फार आवडते. नाही असं म्हणतच नाही, तुझी इच्छा आहे तू कर. वा. तुम्हा दोघींना आम्ही एकत्रित इथे आमंत्रित केल्याचं कारण असं आहे की तुमचं तुमचं एक वेगळं आयुष्य आहे, यांचं वेगळं आयुष्य आहे, पण ना घरामध्ये एक फार छान नातं असतं जे अगदी घरापुरतं मर्यादित मर्यादित. मग ते आम्हाला कळावं, त्या नात्यातला छोटासा गोडवा, त्याच्यातले छोटेसे पेल्याचे वाद, हे आपल्याला एक जाणून घेता येईल म्हणून आम्ही एकत्रित बोलवलंय. तर मला सांगा, आता स्वयंपाकघरात दोघींचं दोघी इक्वली काम करत असाल, पण राज्य कोणाचं आहे? असं नाही. असं नाहीये? अजिबात नाही. बर. पण तरी सुद्धा जेव्हा माहेराहून आपण सासरला येतो एक बेसिक फरक आपल्याला जाणवतोच. तर तुम्हाला इथे आल्यावर कुठला की ह्या कुटुंबातला हा फरक आहे, हे इकडे असं जरा वेगळं होतं, असं कुठला आहे? मला आई वडील आणि सासू सासरे याच्यामध्ये वेगळं असं काही वाटतच नाही. बर. म्हणजे तर सासू सासरेच माझे आई वडील झालेत. बर. आणि फरक म्हणजे नाही, असं फरक नाही वाटत.
सगळं सारखंच आहे. सगळं सारखंच आहे, एकाच गावचं असल्यामुळे सर्व सारखं, वागण्यापासून माहितीपासून एकमेक सगळं छान आहे. चला, स्वयंपाक करण्याची पद्धतही सारखी का थोडा हात वेगळा आहे सुनबाईंचा? नाही, सारखी. ती पण सारखीच आहे. मग आज आमच्यासाठी काय करणार दोघे मिळून ते ठरलंय? हो. काय म्हणजे पारंपरिक आहे का नवीन काही आता आजच्या जनरेशन? नवीन नवीन, इनोव्हेटिव्ह आहे. इनोव्हेटिव्ह आहे, दोघी एक एक पदार्थ करणार ना? चला, मगर काकू आपल्याला गप्पा मारत मारत स्वयंपाक करायचा, चालेल ना? हो चालेल. वा, मगर काकू आणि त्यांच्या सुनबाईंशी गप्पा झालेल्या आहेत, पण गप्पा इथे थांबणार नाहीयेत, ते अजूनही होणार आहेत किचन मध्ये. पण फक्त गप्पा आहे, आपल्याला रेसिपी सुद्धा पाहिजे. लगेच वळूयात किचन कडे. चला, मगर काकू आणि त्यांच्या सुनबाई सुजाता वहिनी इथे तयार आहेत रेसिपी करण्यासाठी. तयार आहात ना? हो हो. वा, आता आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे, आणि या पहिल्या पदार्थाचं नाव काय? ट्रुटी फ्रुटीचे पॅटीस. ट्रुटी फ्रुटीचे पॅटीस. हो. बर, त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात, मग आपण कृती करूयात. उकडून किसलेलं रताळं, मैदा, ब्रेड क्रम्स, मैद्याची पेस्ट, मिक्स ड्राय फ्रुट्स, मिरेपूर, मीठ. ओके, ही काय मैद्याची पेस्ट म्हणालात? हा, मैद्याची पेस्ट. ह्याच्यामध्ये हे काय? त्याच्यामध्ये आपण मीठ आणि मिरपूट टाकलेली आहे. बरं, पाणी घालून पेस्ट केली. पाणी घालून पेस्ट केली. आणि मिक्स ड्राय फ्रुट मध्ये ही टूटी फ्रुटी सुद्धा आहे. टूटी फ्रुटी आहे, काजू आहे, बदाम आहे, खजूर सुद्धा आहे. बरं, आणि ही टूटी फ्रुटी मी स्वतः घरी बनवली आहे. पपयांची बाग आहे आमच्या गावी. बरं, त्याच्यामुळे मी टूटी फ्रुटी आम्ही घरीच बनवतो. ही टूटी फ्रुटी जी आपल्याला बाहेर कलरफुल, हो हो, घरी बनवली. ही घरी बनवली आहे? कशी बनवतात ती सांगा बरं आम्हाला. एक कच्ची पपई घ्यायची, त्याचे छोटे छोटे पीस करायचे. बरं, आणि एका पॅन मध्ये एक तारी पाक करून त्याच्यामध्ये शिजवायची, आणि नंतर मग बाउल मध्ये काढून त्याच्यामध्ये आपल्याला हवेत ते कलर टाकून सुकवायची. खायचा कलर टाकून आणि आपण हवे त्या आकारात सुद्धा करू शकतो. हो, हवे त्या आकारामध्ये. चला, म्हणजे सुजाता वहिनींकडून मी गपचूप टूटी फ्रुटीची रेसिपी सुद्धा विचारून घेतली. फॅन्टॅस्टिक. चला, आता आपण करतोय टूटी फ्रुटीचे पॅटीस. विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण साहित्य तर पाहिलंच होतं, पण शिवाय टूटी फ्रुटी घरी कशी करायची याची एक कृती सुद्धा तुम्हाला वहिनींनी सांगितली. आता आपण कृती करूयात. काय करायचं पहिल्यांदा? प्रथम मला एक बाउल लागेल. बरं, त्याच्यामध्ये रताळ्याचा किस. बरं, हा उकडवून त्याची साल काढून आपण त्याचा किस करून घेतलाय. बघा किती लागणार आहे. हा, घ्या सगळं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ. बर, मगर काकू तुम्ही बोला बरं, काही चुकलं तर. म्हणजे आमचं किचन अर्धा चमचा मिरपूट. शांत बसा, असं काही नाही. किती लागणार आहे? अर्धा चमचा. पुरे? हा बस. आता हे व्यवस्थित मिक्स करून त्याची पारी करायची आपल्याला. घ्या मिक्स करून, तोपर्यंत मी काकूंशी गप्पा. चालेल. काकू मला सांगा, सुनबाई जेव्हा तुमच्या घरी आल्या सुजाता वहिनी, तेव्हा त्यांना सगळा स्वयंपाक येत होता? सर्व नव्हता. सर्व नव्हता, कारण कॉलेज झालं आणि लगेच लग्न, जॉबला लागले. बर, त्याच्यामुळे त्याला वेळ नाही मिळाला घरात. बर, मग इकडे आल्यावर कुठला पदार्थ तुम्ही त्यांना पहिल्यांदा शिकवला? आठवत आहे? शिकवला नाही, त्याने मी जसे करते ते बघून बघून ते सर्व बघून बघून आपोआपच हॅबिट झाली मला. बर, आता हे मिक्स झालेलं आहे, मिश्रण झालेलं आहे. पुढे आता आपल्याला त्याचे छोटे छोटे पाऱ्या करायचे आहेत. बर, हा प्लेट लागेल आपल्याला. त्याचे आपण गोळे करून ठेवणार आहोत अगोदर. बरं, तिकडे आपण दरम्यान तेल तापत ठेवलं. तेल गरम होत ठेवलं. काकूंचं लक्ष आहे गॅस कडे. आता या मिश्रणाची आपल्याला पारी करायची. बर बर, आता जसं आपण याच्या जागी उकडलेला रताळा वापरला तसं काही वेगळंही वापरू शकतो का? हो, वापरू शकतो ना. काय म्हणजे बटाटा आहे. बरोबर, त्याच्यानंतर दुधी आहे. त्याच्यानंतर गाजर, बीट, हे सगळं तुम्ही वापरू शकता. म्हणजे जर तुम्हाला रताळा अगदीच नकोच खावं, नाहीच खावं वाटलं तर म्हणतोय मी. ठीक आहे, ही पारी तयार आहे. बरं, आता त्याच्यात आपण हे ड्राय फ्रुटचं मिश्रण घेतलंय. बर, ठीक आहे, आता ते आपल्याला याच्यामध्ये भरायचे आहे. बर, मग मी तुम्हाला मदत करतो. हो हो, नक्की. अजून थोडीशी लागेल आपल्याला. बर, बस आता याचे आपल्याला पॅटीस बनवायचे. बर, त्याला बंद करून घ्यायचं. हो, बंद करून घ्यायचं. ठीक, एक असं दाबून असं लांबट गोलाकार करून घ्यायचं. बर, वा, म्हणजे हेल्दीला हेल्दी, गोडाला गोड आणि काहीतरी वेगळं सुद्धा, असं तिन्हीचं कॉम्बिनेशन करून आम्ही हे टूटी फ्रुटीचे पॅटीस करतोय. बरोबर ना सुजाता वहिनी? हो हो. आता हे काय असंच डीप फ्राय करायचं? ब्रेड मध्ये मैद्याची पेस्ट आहे, त्याच्यामध्ये मैद्याची पेस्ट लावायची, त्याच्यानंतर ब्रेड क्रम्स लावायचे आणि डीप फ्राय करायचं आपल्याला. अच्छा, मग मी एक काम करतो, ब्रेड क्रम्स त्याच्यामध्ये प्लेट मध्ये घेतो हे इथे घोळवायला. काकू, आता सुनबाई नाही तो का सगळा स्वयंपाक? हा, सर्व येत. आता कुठला पदार्थ जमत नाही त्यांना का? सगळे पदार्थ येतात. सर्व येत, सगळे येतात. त्यांना, तुम्हाला त्यांच्या हातचा कुठला पदार्थ खूप आवडतो? मला तिच्या हातचा पिझ्झा. सासूबाई पिझ्झा आवडतो तुम्हाला? इतकं भारी करता तुम्ही. भारी म्हणता येणार नाही, पण मला येतो तो आवडतो. म्हणजे विकतचा आणून खाण्यापेक्षा हिचा तो आवडतो. केव्हाही चांगला.
आता आपण ही प्लेट इकडे घेऊया. हो, ह्याच्यात घोळून मग ह्याच्यात घोळून डीप फ्राय करायला सोपं जाईल. आता आपण मैद्याच्या पेस्टमध्ये घोळून व्यवस्थित ब्रेड क्रम्समध्ये. रताळ ऑलरेडी आपण उकडून घेतलेलं असल्यामुळे त्याला डीप फ्राय व्हायला फार वेळ लागणार नाही. नाही, लगेच होणार, लगेच होईल. फक्त दक्षता घ्यायची की ते करपू नये. करपू नये, बरोबर, करेक्ट. वा, डीप फ्राय केलं की तयार होतील टूटी फ्रुटीचे पॅटीज. जरा वेगळी रेसिपी आहे. सुनबाई आणि सासूबाईंनी दोघांनी मिळून डोकं लावून ती रेसिपी तयार केलेली आहे आणि आज दोघींनी मिळून आपल्यासाठी ती इथे केलेली आहे. हो की नाही? हो हो. मला वाटतं आता आपण लगेच डीप फ्राय करायला टाकूयात आणि मग उरलेलं सुद्धा करून घेऊयात. रोज आम्ही तुमच्या सगळ्या रेसिपी बघतो आणि संध्याकाळी 6 वाजता ठरवतो आज काय बनवायचं. अरे वा, आम्ही आपला कार्यक्रम पाहता तुम्ही? हो हो, दररोज न चुकता बघतो. 1:30 आम्ही दोघीच असतो ना. हा, 1:30 दोघीच. आम्हाला खूप आयडिया मिळतात या कार्यक्रमामधून. 5-6 वर्षापासून इच्छा होती की आपण पण कधीतरी जायचं तिथे, काहीतरी आपल्याला काय येतं ते तिथे दाखवूया, अशी खूप इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण केली गणपती बाप्पाने. आम्ही फार खुश आहोत. क्या बात आहे. आता आपण डीप फ्राय करायला घ्यायला हरकत नाही, चालेल ना? हो, माझा मुलगा पण कोको होता ना. हा, चिपवर. बर, तुमचे यांचे मिस्टर? नाही, दीर माझे छोटे दीर. अच्छा. ते 6 वर्षापूर्वी होते, प्रिन्सेस आणि स्टार क्रूज वरती होते. ते परेलला 5-स्टार हॉटेल वरती पण होते. ठीक आहे, आपण तोडूया. तेल पण गरम झालंय. हो, वा, त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे जळणार नाही ह्याची काळजी घ्या, कारण ते ऑलरेडी उकडून घेतलेल्या रताळ्यापासून आपण केलेलं आहे. बरोबर ना सुजाताबाई? हो हो, परफेक्ट. सुनबाई एक एक पॅटीस सोडतायत, सासूबाई तळतायत, खाणार मी आहे काय, मज्जा आहे बघा आमच्या किचन मध्ये. चला, तुम्हाला हे टूटी फ्रुटीचे पॅटीस करायचे असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. टूटी फ्रुटी पॅटीस करण्यासाठी लागणारे साहित्य: उकडून किसलेलं रताळ, मैदा, मैद्याची पेस्ट, ब्रेड क्रम्स, मिक्स ड्रायफ्रुट्स, टूटी फ्रुटी, मिरे पूड आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या बाउल मध्ये रताळ्याचा किस, 1/2 चमचा मीठ आणि 1/2 चमचा काळी मिरी पूड घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. तयार मिश्रणाची पारी तयार करून घ्यावी. त्यामध्ये मिक्स ड्रायफ्रुट्स, टूटी फ्रुटी घालून पारी बंद करून त्याला गोल आकार देऊन त्याचे पॅटीस तयार करून घ्यावेत. तयार पॅटीस मैद्याच्या पेस्ट मध्ये बुडवून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. पहिला पदार्थ आपल्याला सुजाता वहिनींनी म्हणजे मगर काकूंच्या सुनबाईंनी करून दाखवला. आता स्वतः मगर काकू दुसरा पदार्थ करणार आहेत. अगर मगर कुछ नाही चलेगा हमें रेसिपी दिखानी पडेगी. हो की नाही? काय याचं नाव आहे? गुलाबी पुलाव. गुलाबी पुलाव? हा, म्हणजे काय गुलाबी पुलाव असं नाव तुम्हीच दिलंय का तसं पाहिलं कुठे, ऐकलं होतं? ऐकलं, म्हणजे माझ्या मुलांनी केलेली रेसिपी आहे. तुमच्या मुलांनी? बर, म्हणून तुम्ही आज ही रेसिपी आमच्यासाठी इथे करताय. चला, सुनबाईंची मदत घेत मैदेसाठी लागणारं साहित्य पाहूया आणि मग कृतीकडे जाऊया. सांगा. तयार भात, वांगी, मिरचा खीस, कांदा, खोबऱ्याचं वाटण, काजू, कोथिंबीर, तूप, लिंबू, कढीपत्ता, मिरची, कढीलिंब, डाळीचं पूड, गरम मसाला, मीठ. ओके, आता मला फक्त एक सांगा, हे डाळींची पावडर म्हणजे नेमकं काय? उडीद डाळ, चणा डाळ, खसखस आणि मिरी. बर, त्याची वाटणं हे पावडर भरड केलेली. तर ही पावडर म्हणजे उडदाची डाळ, चण्याची डाळ, मिरे आणि अजून काय, खसखस. खसखस या चारींचं मिश्रण आहे. आणि ही कडुलिंबाची पानं आपण का घेतली? का तर नेहमीच आपल्या कुठल्याही पुलावला नेहमीचा स्वाद येतो. हे सर्वच पदार्थ असतात आणि काहीतरी वेगळं म्हणून ह्याचा स्वाद थोडासा कडू, म्हणजे कडुलिंबाचा एक असा फक्त टच द्यायला. मगर काकू आपल्यासाठी आता करतायत गुलाबी पुलाव. लागणारं साहित्य आपण पाहिले, आता कृती करायची. पहिले कढईमध्ये तेल टाकायचं. तेल टाकायचं. घ्या. काय टाकायचंय? कढीपत्ता. बर, नंतर कांदा. बर, परतून घ्यायचं. हा, लाल होईपर्यंत व्यवस्थित लाल करायचं. बर, आता जरा मिरची, मिरचीचा ठेचा आहे. फक्त मिरची आहे ना ती? हा, फक्त मिरची. बर, आता काय जी आपण पावडर करून घेतली? हा, उडदाची डाळ, चण्याची डाळ, खसखस आणि काळी मिरी. हे 1 चमचा गरम मसाला. गरम मसाला. माझ्यापेक्षा जास्त पदार्थ माझ्या सासूबाईंनाच येत होते, कारण माझे दीर होते ते शेफ होते ना. बरोबर. त्यांनी ते बनवायचे, सांगायचे आई तू काही बनवू नकोस, मी बनवते ते तू खा. मग त्यांनी ते बघितलेलं, त्यांनी मला आता शिकवलं ते सगळं आणि त्याचा मला खूप उपयोग होतोय. हा गुलाबी भात आहे. हो, त्यातला एक हा गुलाबी भात आहे. पण बोलता बोलता काकूंनी कडुलिंबाची 2 पानं बरोबर त्याच्यामध्ये घातली आहेत. केवळ स्वादासाठी आपण त्याचा वापर करतोय. आता कांदा लाल झालाय, आता वांगी टाकायची. बरं,
देठासह घालतो ना. हां देठासह वांगे. कडुलिंबाची पानं तशी आपण त्याचं फक्त वाटण करून गुढी पाडव्याला असते जे आपण करतो. गुळ आणि डाळी सोबत खातो. गुळ आणि डाळी सोबत तेव्हाच खातो मी तरी वर्षातून एकदा. हो आम्ही पण म्हणूनच काहीतरी वेगळं म्हणून जरा तुम्ही तब्येतीसाठी चांगला असतो आणि भातात मीठ असल्यामुळे ह्याच्यात आता थोडं थोडस चवीपुरत मीठ टाकायचं. ठीक आहे. भात शिजवतानाच मीठ घातलंय का? हा थोडस टाक. हे झाकून ठेवायचं. झाकून ठेवायचं म्हणजे जरा वांगे मऊ होतील ना. शिजतील वाफेवर. एक 5-10 मिनिटं जरा वाट पाहतो वांगे जरा मऊ होतील आणि मग आपण पुढच्या कृतीकडे बोलूया. 5 मिनिटं वाट पाहिल्यानंतर आता हे वांगे बहुतेक मऊ झाले असतील. ठीक आहे आपण बघूया मऊ झालेत का. वास असा छान येतोय ना खमंग तिखट थोडासा. हो ही वांगी आपली मऊ झालेली आहेत. वा आता त्याच्यामध्ये वाटलेलं खोबरं. खोबरं त्याच्यामध्ये तुम्ही काय घातलं होतं अजून? आला आणि खोबरं. आला आणि खोबरं. हा नंतर काजू. काजू खाला सगळे मला फार आवडतात. अर्ध लिंबू. बर वा. आणि नंतर तयार भात. तयार भात आणि नंतर हे बीट. आणि या बीटामध्ये कॅल्शियम आहे. बरोबर. हे डिश जीवनसत्व आहे आणि डायबिटीस साठी आणि ब्लड प्रेशर साठी बीट चांगलं चांगलं आहे. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तूप आणि मिक्स करून नासला कोथिंबीर गार्निश. शेवटी कोथिंबीर. आता बीट घातल्यानंतर त्याला एक रंग आलेला आहे. आता बीट घातल्यामुळे ते हेल्दी तर झालेलं आहे. गुलाबी रंग होणार आहे त्याचा. बरोबर. वांगे आहेत मसाल्याचे पदार्थ आहेत त्याच्यामुळे चव तर भारी असणारच. 5 मिनिटं वाफ काढायचे. बरं मग झाकण ठेवूया. आपला पुलाव तयार आहे गुलाबी पुलाव. म्हणजे मग शेवटी फक्त डिश मध्ये सर्व्ह करताना कोथिंबीर. चला आता गुलाबी पुलाव तयार होतोय. 5 मिनिटात वाफ आल्यानंतर आम्ही त्याला प्लेट मध्ये काढतो. छान अशी कोथिंबीर त्याच्यावरती टाकतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. गुलाबी पुलाव करण्यासाठी लागणारे साहित्य तयार भात वांगी बीटाचा खीस कांदा खोबऱ्याचं वाटण काजू कोथिंबीर तूप लिंबू कढीपत्ता मिरची कडुनिंब डाळीची भरड गरम मसाला आणि मीठ. कृती. प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता आणि कांदा परतून घ्यावा. नंतर त्यामध्ये मिरची 2 चमचे डाळीची भरड 1 चमचा गरम मसाला कडुलिंबाची पानं वांगी आणि मीठ घालून मिश्रण एकत्र करून पॅनवर झाकण ठेवून वाफेवर वांगी शिजवून घ्यावीत. वांगी शिजल्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण काजू लिंबाचा रस तयार भात बिटाचा किस आणि तूप घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावं. पॅनवर झाकण ठेवून गुलाबी पुलाव वाफेवर शिजवून घ्यावा आणि सजावट करून सर्व्ह करावा. मगर काकू आणि त्यांच्या सुनबाई आज आपल्याकडे आल्या. मला खूप छान वाटलं तुम्ही दोघी इथे आलात. आणि याही पेक्षा आनंद मला हा झाला की तुम्ही दोघी दुपारी घरी दोघीच असता. हा कार्यक्रम पाहता वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करता आणि झी मराठी पण पाहता. आणि आज तुम्ही दोघी स्वतः इथे आलात तर तुमच्यासाठी अनुभव कसा होता काकू? हा अनुभव म्हणजे माझ्यासाठी एकदम नवीनच आहे. खूप वर्षापूर्वी शाळेत असताना काहीतरी थोडं स्टेजवर हे केलंय तेव्हापासून मी कधीच कुठे गेलेले नाही. बापरे. ते सुनबाईमुळे पहिल्यांदा इथे आली. वा मला हे इतकं छान वाठलं तुमचं उत्तर ऐकून. आणि तुमच्यासाठी अनुभव कसा होता? माझा तर आयुष्यातला हा अविस्मरणीय अनुभव राहील. कारण मी एक कॉलेजमध्ये असल्यापासून माझंही स्वप्न होतं आपणही टीव्हीवरती जावं आणि आपणही काहीतरी करून दाखवावं. आणि तुमचे आम्ही सारे खवय्ये बघून बघून रोज आम्ही असं इनोव्हेटिव्ह डिशेस ट्राय करत असतो घरी. आणि वेगवेगळ्या परीक्षा असतात स्पर्धा असतात त्याच्यामध्ये मी भाग घेतला. त्याच्यामध्ये नंबर बक्षीस मिळालं त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला. ते सगळं क्रेडिट तुमच्या सिरियलला आहे मला. थँक्यू. नाही आमचं उलट. आम्ही आमच्या या कार्यक्रमाचं आणि या खवय्येगिरीचं सगळं क्रेडिट तुम्हाला देऊ. कारण तुमच्यासारखे प्रेक्षक आहेत. तुम्ही या रेसिपी पाहता त्या घरी करून पाहता म्हणून आमचा हा कार्यक्रम असाच वर्षानुवर्ष चालू आहे आणि इथून पुढे चालू राहणार आहे. हो की नाही? आणि मला स्पेशल थँक्स द्यायचंय तुम्हाला की तुम्ही आम्हाला असा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलात आमच्यामध्ये काय कला आहे ती दाखवण्यासाठी. असाच अजून पुढे द्यावा ही विनंती. मिळत राहणार. झी मराठी कायम गृहिणींच्या पाठीशी असतं गृहिणींच्या मनात असतं आणि गृहिणीच नाही घराघरातल्या प्रत्येकाच्या मनामनात झी मराठी आहे आणि तुमच्यासाठीच आम्ही आहोत. हो की नाही? हो हो. वा तुम्ही इथे आलात. झी मराठीकडनंच तुमच्यासाठी ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू काकू. हे तुम्हाला धन्यवाद. खूप बरे वाटलं भेटून. चला मंडळी तुम्हाला कसा वाटला आजचा भाग आजच्या रेसिपी आमच्या गप्पा हे सगळं आम्हाला आवर्जून कळवा आणि कळवत राहा. कारण काय हे जे नातं तयार झालेलं आहे हे टिकवायचं असेल तर एक संवाद अपेक्षित असतोच आणि तो संवाद तुमच्यात आणि माझ्यात किंवा आपल्यात होणं फार गरजेचं आहे. म्हणून लिहून घ्या आपला हा पत्ता आणि ईमेल आय डी आम्ही सारे खवय्ये
झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. क्या बात है, गुलाबी भात आणि टूटी फ्रुटीचे पॅटीस दोन्ही आपल्या समोर आहे आणि आता आपल्याला ते फस्त करायचे. तयारात ना काकू? हो. काय आवडतं तुम्हाला जास्त सांगा बरं. मला भात आवडतो. भात आवडतो. तुम्ही जे केलं तेच तुम्हाला आवडतं? सुनबाईंचं नाही आवडत ते केलेलं, ते जरा तेलकट आहे ना. अच्छा, म्हणून बरं, हरकत नाही. आता आपण खाणार आहोत, पण त्याआधी आपण एक आठवण म्हणून फोटो काढूयात का? हो चालेल. बघा त्या कॅमेऱ्यात, 1 2 3 अँड स्माइल प्लीज. धन्यवाद. आता आपण खायला सुरुवात करूच शकतो. करूच या, घ्या काकू, घ्या घ्या. आपल्याला एकतर आता एकत्र खायचं सगळं. आपण खाऊयात, मी तुम्हाला कसं झालं तेही सांगतो, पण त्या आधी त्यांना निरोप देऊयात. चालेल, आम्ही खायला सुरुवात करतो, तुम्ही घ्या निरोप. भेटूयात पुढच्या भागात. असे छान पदार्थ घरी ट्राय करा, मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये. बाय. I'm